नमस्कार, मी अरविंद आठले। आजपासून एक नवीन मालिका आपण सुरू करणार आहोत। प्रथम दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यावर ही मालिका आहे। आणि बरेच दिवसात माझ्या पाहण्यात कोणीतरी असे एक साधक मला पाहिजे होते की ज्यांचा श्रीपाद श्रीवल्लभांचा खूप चांगला अभ्यास आहे आणि ज्यांना उपासनेची प्रचंड मोठी जोड आहे। उपासनेशिवाय माणूस त्यावर आतून बोलू शकत नाही। विद्वत्ता असते माणसांना, ही विद्वत्ता पोकळ असे शब्द बोलण्यात दवडली जाते। आतलं जे असतं ते येण्यासाठी मी सौ वैशाली रोहित घुले यांना भेटलो। कर्मधर्म संयोगाने माझी भेट झाली आणि ताराबरोबर जुळतात, समान ज्यांचं उद्दिष्ट असतं त्यांच्या तारा जुळतात, तशा माझ्या त्यांच्याशी जुळल्या। तसं म्हटलं तर प्रत्यक्ष भेट आमची अजूनही विशेष काही झालेली नाही। एकदा कधीतरी असं उडती भेट द्या त्यावेळी नुसती तोंडओळख म्हणण्यासारखी झाली होती, परंतु तरीही कुठेतरी आमचे ऋणानुबंध असले पाहिजे म्हणून नंतर आमची केवळ टेलिफोनिक भेट झालेली आहे। आणि मी त्यांना विनंती केली की तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्यावर बोला, पहिले चरित्रावर बोला आणि नंतर त्यांचे ज्या लीला अनेक आहेत या लीलांवर बोला। माझी विनंती त्यांनी मान्य केली आणि त्याचा फलस्वरूप आज श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र तुमच्यासमोर मी प्रस्तुत करतो आहे। या वैशाली घुले भरपूर शिकलेले आहेत। 19 वर्ष SP महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्समध्ये त्या लेक्चरर होत्या, काही वर्ष अमेरिकेत होत्या आणि स्वामीगता मठामध्ये त्यांनी गायन सेवा पण केलेली आहे। गायन न शिकता उत्तम गाणे म्हणणाऱ्यापैकी त्या एक आहेत। पेंटिंग न करता उत्तम पेंटिंग करणाऱ्या त्या एक आहेत। अनेक त्यांनी दत्तावतारातील विभूतींची अनेक प्रकारची चित्रं त्यांनी तयार केली। त्यातलं एक चित्र खुद्द पिठापूरला महाराजांच्या ठिकाणी आहे। अशा ह्या व्यक्तीकडून तुम्ही छान त्यांचं चरित्र ऐका, त्यांच्या लीला ऐका आणि दत्तावतारांचा जो काही उद्दिष्ट आहे शेवटी हे उद्दिष्ट साध करण्यासाठी तुम्ही पण उपासना करून मदत करा। मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ या अभूतपूर्व अशा व्यक्तिमत्वावर बोलायची विनंती करतो। नमस्कार। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी स्वामी प्रेरणा। साधारण आठवड्यापूर्वी भाऊंनी मला श्रीपाद प्रभू व श्रीपाद प्रभू चरित्रामृताविषयी चार ओळी मांडायला सांगितले। साक्षात परब्रह्माचे वर्णन शब्दात मांडणे खरं तर अशक्य, परंतु प्रभूंचे आशीर्वाद घेऊनच हा सान प्रयत्न करण्याचे धाडस करत आहे। साक्षात अक्षरसत्य चरित्रामृतात लिहिलेले आहे की काही सामान्य भक्तांकडून असामान्य कार्य करून घेण्याचा श्रीपाद प्रभूंचा नित्य विनोदी स्वभाव आहे आणि हेच लक्षात घेऊन त्यांच्याबद्दल चार शब्द मांडण्यासाठी ही अल्पमती त्यांना शरण जाऊन विनंती करत आहे। त्यावरून चार ओळीत ही असमर्थता व्यक्त करून श्रीपाद प्रभूचरणी प्रार्थना करते। प्रभूंच्या स्वरूपाचे कसे करावे वर्णन श्वासे श्वासे श्रीपाद नामस्मरात्मना। विविध स्वरूपात प्रभू देती भक्ता दर्शन करूया सगळे प्रभूंपुढे संपूर्ण समर्पण। वेदही थकतात जिथे असे प्रभू स्वरूप, वेदही थकतात जिथे असे प्रभू स्वरूप दाखवितात प्रभू लीलांनी विविध रूप। अशा लीलाविहारी प्रभूंची कशी गाऊ महती चारही वाणींनाही द्यावी प्रभू तुमची इथलं शक्ती। कोणत्याही स्वरूपात दिसती जरी प्रभू समर्थ ब्रह्मसांडता मनीचा दिसे त्यांचे स्वरूप यथार्थ। दाखवावे कोणते स्वरूप ही असे लीला प्रभूंची अल्पमती मी जरी सेवा गोड मानून घ्या पामराची। हे सर्व इथे म्हणताना श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या साक्षात परमेश्वर स्वरूप असलेल्या ग्रंथाचा संदर्भ घेत आहे।
श्रीपाद श्रीवल्लभ हे श्री दत्तात्रयांचे कलियुगातील पहिले अवतार. इसवी सन 1320 दत्तात्रयांनी पिठापुरी श्रीपाद वल्लभ म्हणून जन्म घेतला. अप्पलराज व सुमती महाराणी यांच्या घरी ज्योतिरूपाने श्रीपाद प्रभू प्रकट झाले. त्यावेळेस बाळ श्रीपादांच्या स्वागतासाठी तिथे सर्व देवदेवता, चारही वेद, 18 पुराणे उपस्थित होती. जन्मतास श्रीपाद प्रभूंनी बाललीला दाखवण्यास प्रारंभ केला. पुढे अनेक लीला करून कित्येक भक्तांना त्यांनी उद्धरून नेले. श्रीपाद प्रभूंच्या लीला अकल्पनीयच आहेत. त्या लीलांचे स्मरण केले असता समस्त पाप नष्ट होते. निराकार असणारे परतत्व अव्यक्तात कुठल्या स्थितीत आहे हे न कळणारे महातत्व मानवी आकारात पीठिकापुरात अवतरणे हीच प्रभूंची एक दिव्य लीला आहे. मग प्रत्यक्ष अवतरल्यावर होणाऱ्या लीलांचा अंत कुठे व किती हे कोण सांगणार. श्रीपाद वल्लभांचा अवतार कार्यकाल साधारण 30 वर्षांचा होता. वयाच्या अंदाजे 16 वर्षी पीठापूरहून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले प्रभू साक्षात परब्रह्म होते याची प्रचिती अनेक भक्तांना वेगवेगळ्या रूपात दर्शन देऊन प्रभूंनी दिली. योग्य वेळ आल्यावर आपल्या भावंडांमधील अपंगत्व दूर करून त्यांनी मात्यापित्यांची चिंता दूर केली. अनेक भक्तांची संकटे दूर केली. त्यांनी जगन्नाथपुरी, काशी, बद्रीकेदार या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. 3 वर्षे ते गुप्तपणे गोकर्ण महाबळेश्वर येथे राहिले. त्यानंतर ते श्रीशैल्यावर गेले. कुरवपुरीसुद्धा प्रभूंनी अनेक लीला करून भक्तांचे कल्याण केले. कुरवपुरातच अश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी त्यांनी कृष्णा नदीत निजानंदी गमन केले. आजही हा दिवस गुरुद्वादशी म्हणून ओळखला जातो. शंकर भट यांनी श्रीपाद प्रभूंवर ग्रंथ लिहिला आहे तोच अक्षर सत्य ग्रंथ म्हणजे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रग्रह. या ग्रंथाची प्रचिती अनेक भक्तांना आलेली आहे. हा ग्रंथ उत्साह देवघरात ठेवला असता सुद्धा त्याची शुभस्पंदने सर्व वातावरणात पसरतात. श्रीपादांच्या चरित्रामृताचे अध्ययन करणाऱ्यांचा क्रमबद्ध पद्धतीने विकास होत असतो. त्या लीला क्रमबद्धतेने गळणे हा पण त्यांच्या लीलेचाच अंतर्भाग आहे. चरित्रामृत ग्रंथ म्हणजे साक्षात परमेश्वर स्वरूप. या ग्रंथातील प्रत्येक अक्षरामध्ये सिद्ध शक्ती, योगशक्ती अंतर्निहित असते. हे चरित्रामृत मानसिक रीतीने, वाचिक रीतीने अथवा मानस वाचिक दोन्हीमध्ये समन्वय होऊन पठण केल्याने श्रीपाद प्रभूंचे दिव्य मानस चैतन्य आकर्षित होते. अशा या ग्रंथातून काही निवडक पुष्पे तुमच्यासमोर सादर करताना अत्यानंद होत आहे. श्रीपाद प्रभूंचे हृदय लोण्यासारखे मऊ होते, अत्यंत मृदू होते. त्यांना भक्तांची दुःखे पाहवली जात नसत. त्यांच्या सत्संगात आलेला दुःखी श्रोता जातानासुद्धा अत्यंत आनंदाने घरी जात असत. समस्त सृष्टीचे मूलभूत तत्व म्हणजे श्रीपाद प्रभू. 33 कोटी देवी देवता, समस्त जीव, अनेक कोटी ब्रह्मांड ज्यामध्ये वास करीत आहेत ते पूर्ण योग अवतार म्हणजे श्रीपाद प्रभू. श्रीपाद प्रभू आपल्या लीला दाखवताना एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट व्हायचे. खरंच सगळं कालाधीन आहे आणि काळ श्रीपादांच्या अधीन आहे हेच खरं. जेव्हा भक्त श्रीपाद प्रभूंना अनन्य भावाने शरण जातो तेव्हा ते आपल्या लीला विधानांनी भक्तांच्या संकटातून रक्षण करतात. आश्चर्याची गोष्ट अशी की समस्या निर्माण करणारे श्रीपाद प्रभू आणि त्यांचे निराकरण करणारे सुद्धा श्रीपादच. अशा अनेक अंतर्मय लीला करून श्रीपाद प्रभू सर्व दत्तभक्तांना अनुभव करून देत. सर्व नद्या दशा सागरात जाऊन मिळतात. तसेच कुठल्याही देवतेची केलेली आराधना पोचते ती कारुण्यमूर्ती श्रीपाद प्रभूंनाच. श्रीपाद प्रभू सकल देवता स्वरूप आहेत. श्रीपाद प्रभूंचे दर्शन सर्व पापांचे क्षालन करणारे असते. केवळ संकल्पाने सृष्टीची निर्मिती, स्थिती आणि लय करवणारे जगननियंता श्रीपाद प्रभूस आणि अंतराळातील सारे तारे, ग्रह, हातातील खेळण्या स्वरूप असणारेही श्रीपाद प्रभूस. स्वतः जप, ध्यान, तपस्या करून त्याचे सर्व फल स्वतः न घेता सृष्टीला देणारे परमदाता आपले श्रीपाद प्रभूस आणि भक्तांची आधीव्याधीतून सुटका करण्यासाठी आपले तपोबळ वाहून त्यांची कर्मबंधनातून सुटका करणारेही श्रीपाद प्रभूस. सर्वत्र स्थित असणारे आदितत्व सुद्धा श्रीपाद प्रभूस आणि सर्व देवदेवतांची दशमहाविद्यांची आराधना केल्याने मिळणारे फळ भक्तांना प्रदान करणारेही श्रीपादच. कुठलेही जप, तप, योग प्रक्रियांनी किंवा इतर कुठल्याही विधिविधानांनी कोणीही प्रभूंना प्राप्त करू शकत नाही. केवळ अनुग्रह विशेषांनीच प्रभू प्राप्त होऊ शकतात. त्रिशक्ती स्वरूपिणी अनघलक्ष्मी ही प्रभूंची शक्ती स्वरूपिणी. प्रभूंच्या शरीरात वाम भागात असणारी अनघलक्ष्मी व उजव्या भागात त्रिगुणात्मक त्रिमूर्ती स्वरूप समस्त सृष्टी ही प्रभूंमध्ये सामावलेली आहे.
सृष्टी स्थिती लय घडवणारे श्रीपाद प्रभूस आणि समस्त काळाचे शास्ता श्रीपाद प्रभूस, मातृ आणि पितृ स्वरूप असणारे श्रीपाद प्रभूस, अतिशय सात्विक सुंदर दैदिप्यमान असे मुखकमल असलेले साक्षात श्रीपाद प्रभूस, त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. असंख्य सूर्यमंडलांचे तेज असणारे एकमाद्वितीय श्रीपाद प्रभूस, साक्षात चरित्रामृतात म्हणलेलं आहे, एखाद्या समयी सूर्य चंद्राच्या गती बदलणे साध्य होईल, परंतु प्रभूंच्या वचनाच्या विरुद्ध जाणे पंचभूतासहित कोणत्याच जीवास शक्य नाही. जग जरी हिंदुळले, युग जरी पालटले, तरी श्रीपाद प्रभूंच्या लीला नित्य सत्य व नित्य नूतन आहे. सहस्र फण्यांच्या शेष नागालाही प्रभूंच्या लीलांचे वर्णन करणे खरंच अशक्य. साक्षात ब्रह्म परब्रह्म म्हणजे श्रीपाद प्रभू, आणि साक्षात ब्रह्म असून सर्वांतरयामी असल्याचा स्थितीतही श्रीपाद प्रभूस, अनन्य शरणांगत झालेल्या भक्तांचे रक्षण करते श्रीपाद प्रभूस, आणि दूरदेशी असलेल्या भक्तास प्रभुक्षेत्री आणणारे त्रिकालज्ञानी श्रीपाद प्रभूस. श्रीपाद प्रभू जन्मसमयी केवळ ज्योतिस्वरूप होते, ते संपूर्ण अखंड अनंत अद्वैत सच्चिदानंद घन होते. वास्तवात ते त्रिमूर्तींचे संयुक्त रूप नसून त्रयमूर्तीच्या अतीत असलेले एक विशिष्ट तत्व होते, आणि म्हणून त्या त्रयमूर्ती अतीत असलेले चतुर्थ तत्व असल्याचे सुचवण्यासाठी त्यांनी चतुर्थीस अवतार घेतला. तसेच मातेच्या गर्भातून बाहेर येऊन ते पुन्हा गर्भस्थ झाले. सृष्टीची रचना कशी झाली याचे विवरण सुद्धा श्रीपाद प्रभूंनी आपल्या लीलेने सहज सांगितले. एक वर्षाच्या बालकाने साधिकाराने एवढे महत्त्वपूर्ण व गहन असे विषय सांगणे व स्वतः दत्त असल्याचे निरूपण करणे याला का आपण बाललीला म्हणावे? या जगन्नियंता प्रभूंचे सारेच वर्णनीय. श्रीपाद प्रभूंचे अग्निस्वरूप सुद्धा आहे आणि त्यांनी धारण केलेले अग्निवस्त्रच होय. ते पवित्र योगाग्नी स्वरूप असून त्यांच्या पादुकांचा महिमा वर्णन करण्यास युगही कमी पडतील. अतिमानस हे केवळ श्रीपाद प्रभूंचे. प्रत्येक क्षणात कोट्यावधी प्रार्थना श्रीपाद प्रभू स्वीकार करतात. धर्मसंमत असलेल्या प्रार्थनांना तात्काळ प्रचिती देऊन दुःख निवारण करतात, आणि धर्मबद्ध असलेल्या प्रत्येकांच्या इच्छा ते पूर्ण करतात. 16 वर्षाचे वय असताना श्रीपाद प्रभू पिठिकापूर सोडून गेले. ते स्वयं ब्रह्मा विष्णू आणि रुद्रस्वरूप असल्यामुळे त्यांना 16 कला परिपूर्ण असे मानले जाते. 16 कलांनी परिपूर्ण असे परब्रह्मावतार असणारे श्रीपाद प्रभू. श्रीपाद प्रभूंच्या वाम भागात शक्तीसंचार असतो आणि उजव्या भागात शिवसंचार असतो, आणि या कारणाने ते शिवशक्ती स्वरूप आहेत. तसेच अजून एका दिव्य चैतन्यमय शरीराने श्री पद्मावती आणि श्री व्यंकटेश्वर स्वामी रूपात सुद्धा श्रीपाद प्रभूच आहेत. तसेच ते वाणी हिरण्य गर्भाचे सुद्धा स्वरूप आहेत. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी स्वरूपी वाणी देवीचा त्यांच्या जिव्हेवर वास असतो. श्रीपाद प्रभूंना द्वैत, विशिष्टाद्वैत, अद्वैत आणि सर्वांचे अतीत असे म्हणले तर योग्य होईल, कारण त्यांची योगमाया अगाध आहे. सत्य, ज्ञान आणि ब्रह्मस्वरूप सुद्धा श्रीपाद प्रभूच. श्री पद्मावती व्यंकटेश असणारे श्रीपाद प्रभू आणि अनघलक्ष्मी समवेत असणारे अनघ श्रीपाद प्रभूस, तसेच ते आदिभैरवी आणि आदिभैरव असे संयुक्त रूप सुद्धा आहे. तसेच ते अर्धनारी नटेश्वरी आहेत. कालशासक कालभैरवी तेच आहेत. कालस्वरूप आणि कालपुरुष आणि महाकालस्वरूप पण तेच. तसेच समस्त गुरुस्वरूपात स्थितसुद्धा श्रीपाद प्रभूस. कोठेही होत असलेल्या भूतकाळात घडलेल्या आणि भविष्यकाळात होणाऱ्या घटनांना प्रभू बदलू शकतात, आणि म्हणूनच देशकालाचा शास्ता असणारे सुद्धा आपले श्रीपाद प्रभूच आहेत. ते महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली, राजराजेश्वरी स्वरूप आहेत. हे त्यांच्यातील देवी तत्व त्यांचे अनुष्ठान करणाऱ्यांनाच कळते. श्रीपाद प्रभूंचा पीठिकापुरम येथे जन्म घेण्याचा उद्देश ते अपरिमित ब्रह्मस्वरूप असल्याने मायेसमोर न झुकता परिमित व्यवहार केल्याचे सूचित करणे हा होता. वयाच्या अवघ्या 16 वर्षी ते मायाच्या बंधनात न पडता केवळ भक्तांचा उद्धार करायचा हा संकल्प करूनच घराबाहेर पडले. ते सार्वभौम आहे. केवळ एका आदेशाने कोट्यांकोटी ब्रह्मांडाची रचना, रक्षण आणि विलय करणारे महान त्रिमूर्ती स्वरूपातले तेच दत्तप्रभू आहेत. श्रीपाद प्रभू अद्वैत मताचे पुरस्कर्ते होते. ते कालाशय तसेच जाती, वर्ण, देश याच्या पण अतीत आहेत. ते भाष्यप्रिय नाहीत तर ते भावप्रिय आहेत. त्यांची अनन्य भावे शरणांगत होऊन भक्ती करणाऱ्या भक्तांचे ते डोळ्याच्या पापणीप्रमाणे रक्षण करतात. तसेच त्यांचा योगक्षेमही श्रीपाद प्रभू चालवतात. ते केवळ भूमीवरच परिमित नाहीत बरं, हे ब्रह्मांड सारेच
प्रभूंच्या हातातील खेळण्याचे चेंडूसारखे. प्रभूंनी केवळ पायाने लत्ता प्रहार केले असं कोट्यवधी योजना ते पार करतात. ते जन्म मृत्यूच्या अतीत आहेत. प्रभूंच्या सतत स्मरणात राहिले अस प्रभूंचे प्रभू स्वतः भक्तांचे रक्षण करतात, कारण ते प्रेमस्वरूपे आहेत आणि त्यांना आपण फक्त प्रेमानेच जाणू शकतो. अशा क्षणोक्षणी लीलाविहारी असणाऱ्या कृपाप्रभूंचे खरं स्वरूप वर्णन साक्षात वेदांनाही कळले नाही, तिथे माझ्यासारख्या पामराने काय बोलावे. भाव व तिथे देव हे म्हणतात हेच खरं. अनंत मातांची ममता असणाऱ्या श्री लीलाधारी श्रीपाद प्रभूंच्या चरणी संपूर्ण समर्पण व्हावे हीच त्या प्रभूंच्या चरणी प्रार्थना आहे. जाता जाता तुमच्यासमोर स्वामींनी शब्द देऊन लिहून घेतलेली व करी तो प्रेमे तुझं निरांजन या सालीवर श्रीपाद प्रभूंची आरती सादर कर. ओ वाणी ते प्रेमे तुझ श्रीपादा घेऊन तव नाम. ओ वाणी ते प्रेमे तुझ श्रीपादा घेऊन तव नाम. दत्तात्रेया तू अवधूता दत्तात्रेया तू अवधूता घे आरती स्वीकारुना. ओ वाणी ते प्रेमे तुझ श्रीपादा घेऊन तव नाम. पीठापुरी तू प्रकट झालासी अपूर्व पुण्याईने. सुमती उदयी अवतरलास तू ज्योती रूपाने. श्रीपाला केव तू चित्राता श्रीपाला केव तू चित्राता नेम सुंदरुना. ओ वाणी प्रेम तुद श्रीपादा घे तव नाम. शिवस्वरूप तुझला पूजिता दिसे विष्णुरूप. विष्णुस्वरूप तुझला पूजिता दिसे शिवरूप. यथार्थ रूप दावित सजीवा यथार्थ रूप दावित सजीवा पवित्र होई मनाणी प्रभु तुद श्रीपाद घेऊन तव नाम. अनघान शिव सेवम भागी तू तर प्रतिपाळ. अनंत स्वरूपे तुझी पाहता घाबर कलिकाळ. अनंत गुणवर्णाया तुझे अनंत गुणवर्णाया तुझे करते मी भजन. वाणी प्रेम तुझ श्रीपाद घेऊन तव नाम. बालरूपात तू शिदावी तुस लीलातर्क्या. परब्रह्मावतारात करतुस अशक्य ही शक्य. रूप तुझे अति मोहक आहे रूप तुझे अति मोहक आहे तुझी दया घना. ओ वाणी प्रेम तुझ श्रीपाद घेऊन तव नाम. मेरी वाकडी सेवा तुझ्यास चरणी अर्पण. शरणांगत मी अर्पित तुझला तन मन धन. स्वामी प्रेरणा नाम घेणी स्वामी प्रेरणा नाम घेणी करते वंदना. वाणी प्रेम तुझ श्रीपाद घेऊन तव नाम. दत्तात्रेया तू अवधूता दत्तात्रेया तू अवधूता घे आरती स्वीकारुना. वाणी प्रेम तुझ श्रीपाद घेऊन तव नाम. श्रीपाद घेऊन तव नाम. श्रीपाद घेऊन तव नाम. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये.